Hello everyone, namaskar. In this video we are going to solve exercise 32.3 from polynomials. आणि चॅनल वर जे नवीन आहे त्यांनी नक्की नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण एड स्कॉलरशिप चे ऑलमोस्ट टॉपिक कव्हर केलेले आहे आणि मॅथ्स माय लाइफ देव यांनी या चॅनल वर त्या प्लेलिस्ट जरूर जरूर चेक करा, राइट? सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट प्रॉब्लेम, राइट दी कोएफिशिएंट फॉर्म ऑफ दी प्रोडक्ट व्हेन दी पॉलिनोमियल एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस वन इज मल्टीप्लाइड बाय द पॉलिनोमियल टू एक्स मायनस थ्री. काय विचारलेलं आहे? कोएफिशिएंट फॉर्म. केव्हा? मल्टिप्लिकेशन केल्यावर, म्हणजे प्रॉडक्ट. कोणाचा प्रॉडक्ट? दिस अँड दिस, राईट? तर आता आपण जर याचा प्रॉडक्ट घेतला एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस वन आणि टू एक्स मायनस थ्री यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथे काय आपल्याला मिळेल? एक्स स्क्वेअर इंटू टू एक्स, टू एक्स क्यूब. एक्स स्क्वेअर इंटू मायनस थ्री, मायनस थ्री एक्स स्क्वेअर. त्यानंतर यांनी याला थ्री टू सिक्स एक्स स्क्वेअर, राईट? यांनी याला मायनस नाईन एक्स, राईट? त्यानंतर प्लस टू एक्स, प्लस टू एक्स आणि इकडे मायनस थ्री. ठीक आहे, आता लाईट टर्म्स आपण बघू. तर इथे एकच ही टर्म आहे एक्स क्यूब ची, टू एक्स क्यूब. या लाईट टर्म्स आहे मायनस थ्री प्लस सिक्स, म्हणजे काय? प्लस थ्री एक्स स्क्वेअर. त्यानंतर ह्या दोन लाईट टर्म्स आहे मायनस नाईन एक्स प्लस टू एक्स, म्हणजे मायनस सेवन एक्स, राईट? आणि मायनस थ्री, राईट? आता आपल्याला याचं काय लिहायचं आहे? कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म लिहिताना फक्त आपल्याला कोएफिशियंटचाच विचार करायचा आहे, राईट? तर इथे आता हा टू थ्री, राईट? तर काय येत आहे बघा, मी इथे लिहिते टू, त्यानंतर याचा थ्री, इथे निगेटिव्ह सेव्हन आणि निगेटिव्ह थ्री. ठीक आहे, मग यातलं कुठलं ऑप्शन आहे बघा? हे जे आहे सेकंड ऑप्शन, सेकंड ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, राईट? सो इन दिस वे वी कॅन सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज द रिमाइंडर व्हेन द पॉलिनॉमियल एक्स क्यूब प्लस वन 125 इज डिवाइडेड बाय एक्स प्लस फाईव्ह. आता इथे रिमाइंडर थिअरम तो समजून घ्या. तर या रिमाइंडर थिअरम नुसार आपल्याला रिमाइंडर काय आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर काय आहे रिमाइंडर थिअरम? तर इथे हे पॉलिनॉमियल समजा मी बघितलं एक्स व्हेरिएबल आहे म्हणून याला मी लिहिते पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यू प्लस 125. मग आता डिवाइडेड बाय, म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिजन करायची गरज नाही, रिमाइंडर थिअरम आपण युज करतोय. तर इथे डिवाइडेड बाय काय आहे? एक्स प्लस फाईव्ह आहे. मग जेव्हा एक्स प्लस फाईव्ह असतं तर आपण काय करायचं? इथे हे जे प्लस फाईव्ह आहे त्याच्या अपोजिट घेऊ, म्हणजे ती पकडणार आपण एक्स ची व्हॅल्यू. तर एक्स ची व्हॅल्यू इथे प्लस फाईव्ह आहे तर इथे एक्स ची व्हॅल्यू आपण काय पकडणार? मायनस फाईव्ह. जर इथे एक्स मायनस फाईव्ह डिवायडेड बाय एक्स मायनस फाईव्ह असतं तर इथे आपण एक्स ची व्हॅल्यू फाईव्ह पकडली असती. पण आता इथे आपल्या प्रॉब्लेम मध्ये एक्स प्लस फाईव्ह आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह फाईव्ह ठेवणार आहोत, राईट? तर आता इथे मी जर एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह फाईव्ह ठेवली तर काय? निगेटिव्ह फाईव्ह चा क्यूब प्लस 125, राईट? मग हा क्यूब किती येतं? मायनस 125 प्लस 125, म्हणजे मला काय मिळतं? झिरो. तर हा जो आहे दिस इज नथिंग बट रिमाइंडर अकॉर्डिंग टू रिमाइंडर थिअरम, राईट? म्हणजे हे पॉलिनॉमियल घ्यायचं, त्यानंतर कशाने डिवाइड करायचं ते बघायचं. तर डिवाइड करताना फक्त बघायचं की इथे प्लस असेल तर घेताना एक्स ची व्हॅल्यू मायनस घ्यायची, राईट? तर इथे रिमाइंडर किती येतो? झिरो. तर फर्स्ट जे ऑप्शन आहे ते करेक्ट. थर्ड एक्झाम्पल, इफ ए मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स स्क्वेअर इज डिवायडेड बाय एक्स मायनस टू, द रिमाइंडर इज सेवन, फाइंड ए, राईट? आता इथे आपल्याला रिमाइंडर दिलेला आहे बघा, रिमाइंडर दिलेला आहे आणि डिवायझर किती आहे? डिवायझर आहे एक्स मायनस टू. तर आता सुरुवातीला मला पॉलिनॉमियल लिहायचं म्हणून पी ऑफ एक्स इज इक्वल टू ए मायनस टू एक्स प्लस फाईव्ह एक्स स्क्वेअर, राईट? आता इथे डिवाइड कशाने करतोय? एक्स मायनस टू. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं इथे जर मायनस टू असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे? आपण टू ठेवणार आहे. आणि इथे ऑलरेडी आपल्याला रिमाइंडर दिलेला आहे, म्हणजे जर मी इथे पी इज इक्वल टू टू असं घेतलं तर इथे काय ए मायनस टू, एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार आपण? टू प्लस फाईव्ह इंटू टू स्क्वेअर, राईट? मग हा जो आहे बघा सगळ्यात शेवटी, किंवा आपण हे इथे सॉल्व्ह करू, ए मायनस फोर
प्लस टू स्क्वेयर फाइव सॉरी टू स्क्वेयर फोर, फोर फाइव ट्वेंटी, सो व्हाट डू वी गेट, ए प्लस सिक्सटीन, राइट। हे जर सॉल्व केलं मायनस फोर प्लस ट्वेंटी तर आपल्याला मिळतं ए प्लस सिक्सटीन। मग हे काय आहे, रिमाइंडर आहे, बट व्हॉट वी हॅव, रिमाइंडर इज सेवन, आपल्याला रिमाइंडर सेवन दिला आहे म्हणून ए प्लस सिक्सटीन इज इक्वल टू सेवन। सो हियर ए इज इक्वल टू व्हॉट डू वी गेट, मायनस नाईन। सॉल्व फोर्थ एक्झाम्पल। आता फोर्थ एक्झाम्पल मध्ये बघा, द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस एम एक्स प्लस सेवन वेन एक्स इज इक्वल टू टू इज थर्टी फाईव्ह, फाइंड एम। आता इथे असं दिलेलं नाही, बघा या टाइपचं दिलं नाही, एक्स मायनस टू एक्स प्लस फाईव्ह असं दिलं नाही, डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे। तर आता सुरुवातीला आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊ। काय आहे पॉलिनॉमियल, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एम एक्स प्लस सेवन, राईट। आता इथे सरळ सरळ एक्सची व्हॅल्यू टू दिलेली आहे, म्हणजे मी सरळ सरळ पी ऑफ टू लिहिणार, मग टू स्क्वेअर मायनस एम इन टू टू प्लस सेवन, राईट। म्हणजे इथे फोर मायनस टू एम हे काय येईल, टू एम प्लस सेवन, राईट। मग या लाईट टर्म्स आहे म्हणून मायनस टू एम प्लस इलेव्हन। आता हे काय आलं, रिमाइंडर। पण इथे त्यांनी काय म्हटलंय की व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजेच ऍक्च्युअल ती रिमाइंडर, राईट, तर ते किती दिलेलं आहे, थर्टी फाईव्ह। म्हणून इथे आपण काय पकडणार, मायनस टू एम प्लस इलेव्हन इज इक्वल टू थर्टी फाईव्ह, देअर फोर मायनस टू एम इज इक्वल टू थर्टी फाईव्ह मायनस इलेव्हन। मायनस टू एम इज इक्वल टू व्हॉट डू वी गेट, ट्वेंटी फोर, म्हणजे एम ची व्हॅल्यू ट्वेंटी फोर अपॉन मायनस टू, म्हणजे एम ची व्हॅल्यू आहे मायनस ट्वेल्व, राईट। तर इथे फोर्थ जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे। विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल्स एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर मायनस इलेव्हन एक्स प्लस थर्टी। आता याचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत, तर इथे बघा एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर मायनस इलेव्हन एक्स प्लस थर्टी आपल्याला हवं आहे, ठीक आहे। तर इथे एक आपण जर पहिलं ऑप्शन घेतलं, याचे दोन मेथड आहेत, बघा पहिलं ऑप्शन जर मी घेतलं, बघा एक्स मायनस टू नी एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फिफ्टीन ला जर मी मल्टीप्लाय केलं तर इथे काय मिळतं मला, एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स स्क्वेअर, राईट। आणि आता इथे प्लस सॉरी मायनस फोर एक्स, मायनस फोर एक्स आणि मायनस थर्टी सॉरी प्लस थर्टी, ठीक आहे। तर आता इथे जर तुमच्या असं लक्षात येईल की प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे एक्स स्क्वेअर ची टर्मच नाही आहे, पण यात एक्स स्क्वेअर ची टर्म आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन इनकरेक्ट आहे। लेट अस टेक सेकंड, एक्स मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस फिफ्टीन, राईट। तर यांनी याला केलं तर एक्स क्यूब, यांनी याला केलं तर मायनस टू एक्स स्क्वेअर, यांनी याला केलं तर मायनस फिफ्टीन एक्स, यांनी याला केलं तर मायनस टू एक्स स्क्वेअर, इकडे केलं तर मायनस मायनस प्लस फोर एक्स, आणि यांनी याला केलं तर प्लस थर्टी, राईट। आता लाईट टर्म्स बघू, मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस फोर एक्स स्क्वेअर, राईट। आता मायनस फिफ्टीन एक्स प्लस फोर एक्स म्हणजे मायनस इलेव्हन एक्स, आणि इकडे प्लस थर्टी, ठीक आहे। तर हे मॅच होत आहे इकडे, राईट, म्हणजे आपलं सेकंड जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे। किंवा दुसरी जी डिव्हिजन मेथड आहे ती पण आपण युज करू शकतो। डिव्हिजन मेथड मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। तर याय प्रमाणे तुम्ही एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस इलेव्हन प्लस थर्टी याला जर तुम्ही एक्स मायनस टू ने डिवाइड केलं तर इथे हे जे काही आन्सर येईल त्यावरनं तुम्ही फॅक्टर्स हे जे आहेत, म्हणजे कुठला सेकंड फॅक्टर आहे हे डिसाईड होतं हे डिवाइड केल्यावर, आणि मग त्यावरून तुम्ही ते ऑप्शन्स चूज करू शकता। नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द रिमाइंडर वेन द पॉलिनॉमियल एक्स क्यू प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स प्लस फोर इज डिवायडेड बाय एक्स मायनस टू। बघा या पॉलिनॉमियलला कितीने डिवाइड केलं, बघा या पॉलिनॉमियलला यांनी डिवाइड केलं। मग तुम्हाला मी आधी सांगितलंय की एक्स मायनस टू आहे तर मायनस टूच्या अपोजिट काय घ्यायचं, प्लस टू, राईट। आणि ते प्लस टू कुठे ठेवायचं, या एक्सच्या जागेवर प्लस टू ठेवायचं, पुटिंग एक्स इज इक्वल टू प्लस टू इन दिस पॉलिनॉमियल। मग आता हे पॉलिनॉमियल काय, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स प्लस फोर, ठीक आहे। मग मी इथे टू ठेवते तर काय, टू क्यूब प्लस थ्री इंटू टू स्क्वेअर मायनस ट्वेल्व इंटू टू प्लस फोर, राईट। मग टू क्यूब काय मिळतं आपल्याला, एट। आता टू स्क्वेअर फोर, फोर थ्री ट्वेल्व, राईट। त्यानंतर इथे मायनस ट्वेल्व टू ट्वेंटी फोर आणि प्लस फोर, तर ट्वेल्व प्लस एट हियर वी गेट ट्वेंटी,
and 20 plus 4, 24, so we get 24 minus 24, that is 0. मग हे पी ऑफ टू ची जी व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या पी ऑफ टू ची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे रिमेंडर असत, राईट. तर आता इथे पी ऑफ टू ची व्हॅल्यू काय आली, झिरो, म्हणून रिमेंडर काय, झिरो, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, ठीक आहे. तर सेव्हन्थ एक्झाम्पल, वेन टू एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स प्लस सेव्हन अँड ए एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स प्लस ट्वेल्व आर डिवायडेड बाय एक्स मायनस थ्री अँड एक्स प्लस वन रेस्पेक्टिव्हली, म्हणजे याला यांनी डिवाइड केलं, याला यांनी डिवाइड केलं, द रिमाइंडर इज सेम, म्हणजे दोन्ही केस मध्ये रिमाइंडर सारखा आहे, राईट. तर इथे आपण काय म्हणू की म्हणजे काय काढायचं आपल्याला, इथे ए काढायचं आहे, ठीक आहे. आता इथे एक्स मायनस थ्री आहे, म्हणजे मग सरळ सरळ इथे काय येईल, एक्स मायनस थ्री, जसं इथे काय होतं एक्स मायनस टू, म्हणून पी ऑफ टू आलं, म्हणजे मायनस टू च्या अपोजिट प्लस टू, म्हणून पी ऑफ टू, तसं एक्स मायनस थ्री आहे म्हणून मी इथे काय घेते पी ऑफ थ्री, जी व्हॅल्यू असेल ती रिमाइंडर येईल, राईट. आणि इकडे याला यांनी डिवाइड केलं, आता इथे प्लस वन आहे, प्लस वन आहे म्हणजेच काय येईल पी ऑफ मायनस वन, राईट. मग इथे मी हे इक्वल का घेतलं, कारण त्यांनी म्हटलेलं आहे रिमाइंडर इज सेम, म्हणजे याचं जे रिमाइंडर आहे यांनी याला डिवाइड केल्यावर हे रिमाइंडर येणार आहे, आणि यांनी याला डिवाइड केलं की हे रिमाइंडर येणार आहे, राईट. मग आता मी यामध्ये एक्स इज इक्वल टू थ्री ठेवते, तर मग काय येईल थ्री स्क्वेअर मायनस ए इंटू थ्री प्लस सेव्हन इज इक्वल टू इथे ए इंटू मायनस वन स्क्वेअर प्लस सेव्हन इंटू मायनस वन प्लस ट्वेल्व, राईट. तर इथे आपल्याला मिळेल नाईन टू एटीन मायनस थ्री ए प्लस सेव्हन, इकडे मायनस वनचा स्क्वेअर वन, वन ए मायनस सेव्हन प्लस ट्वेल्व, राईट. तर इथे 18 प्लस सेव्हन 25 मायनस थ्री ए इज इक्वल टू ए मायनस सेव्हन प्लस ट्वेल्व प्लस फाईव्ह, सो ए प्लस, आता इथे ए प्लस थ्री ए येईल आणि 25 मायनस फाईव्ह, राईट. सो 20 इज इक्वल टू फोर ए, म्हणजेच इथे ए ची जी व्हॅल्यू येईल ए इज इक्वल टू 20 अपॉन फोर, दॅट इज ए इज इक्वल टू फाईव्ह, राईट. म्हणजे सेकंड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. एट्थ एक्झाम्पल, इफ 2x प्लस 1 इज फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल 3k प्लस 2 एक्स क्यूब प्लस के मायनस 1 फाइंड किया, तर हे ब्रॅकेट मध्ये आणि हे ब्रॅकेट. तर आता इथे काय म्हटलं की हा फॅक्टर आहे, फॅक्टर आहे म्हणजे रिमाइंडर झिरो असतो, हो ना. जर समजा मी 20 ला 4 ने डिवाइड केलं तर इथे रिमाइंडर किती येतो, झिरो. देअरफोर आय कॅन से दॅट 4 इज फॅक्टर ऑफ 20, म्हणजे आता इथे रिमाइंडर झिरो हे कन्फर्म आहे, राईट. आता बघा, इथे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जर एक्स मायनस फाईव्ह नी डिवाइड केलं तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाईव्ह घ्यायची आहे, बरोबर आहे. मग आता इथे टू एक्स प्लस वन आहे, राईट. तर अशा वेळेस काय, तर हे आपण जर इक्वेट केलं झिरो सोबत, जसं बघा एक्स मायनस फाईव्ह हे झिरो सोबत इक्वेट केलं तर एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळतं फाईव्ह, तसे टू एक्स प्लस वन जर इक्वेट केलं झिरो सोबत तर मला काय मिळतं, टू एक्स इज इक्वल टू मायनस वन, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू. मग आता मी यामध्ये काय ठेवणार आहे, एक्स ची व्हॅल्यू मायनस वन अपॉन टू ठेवणार आहे, राईट. सो पी ऑफ, आता हे पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स आहे, राईट. पी ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री के प्लस टू एक्स क्यू प्लस के मायनस वन, राईट. आता इथे एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे, पी ऑफ मायनस वन अपॉन टू, ठीक आहे. मग इथे काय येईल, थ्री के प्लस टू, आणि इथे एक्स ची व्हॅल्यू मायनस वन अपॉन टू चा क्यूब प्लस के मायनस वन, राईट. आता इथे जर सॉल्व केलं तर थ्री के प्लस टू आणि इथे मायनस वन चा क्यूब काय येईल, मायनस वन, राईट. आणि टू चा क्यूब काय येईल, एट, राईट, प्लस के मायनस वन, ठीक आहे. कंटिन्यू करते, काय येईल, पी ऑफ मायनस वन अपॉन टू इज इक्वल टू थ्री, आता इथे हे मायनस वन आहे म्हणजे मग मायनस वन मी याला मल्टिप्लाय केलं तर मायनस थ्री के, यांनी याला केलं तर काय येईल, मायनस टू अपॉन एट, राईट, प्लस के मायनस वन. तर हे सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, मायनस थ्री के मायनस टू प्लस, यांनी याला जर मी हे केलं मल्टिप्लाय तर काय येईल, याला पूर्ण याला एट के मायनस एट अपॉन एट, राईट. तर इथे मायनस थ्री के प्लस एट के म्हणजे फाईव्ह के, आणि मायनस टू मायनस एट म्हणजे मायनस टेन अपॉन एट, ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की हा फॅक्टर आहे, फॅक्टर आहे फॅक्टर ऑफ दिस, दॅट मीन्स रिमाइंडर इज झिरो, राईट. मग मी काय म्हटलं की ही जी, याची जी काही व्हॅल्यू असेल
ती म्हणजे रिमाइंडर. आता याची व्हॅल्यू किती आली, 5k - 10/8, म्हणजे हे आलं आपलं रिमाइंडर, म्हणजे देअरफोर 5k - 10/8. आता इथे फॅक्टर आहे म्हणजे रिमाइंडर काय घेणार आपण, 0, राईट. तर इथे जर इक्वेट केलं ते तर काय येईल, 5k - 10, 8 × 0, 0, राईट. म्हणजे 5k = 10 आणि k = 10/5, म्हणजे के ची व्हॅल्यू काय येणार आहे, 2, राईट. तर इथे 4 जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. 9th एक्झाम्पल, फाइंड द डिग्री ऑफ पॉलिनोमियल m^5n² p + this, फाइंड द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल. आता तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे हायेस्ट सम ऑफ पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन इच टर्म, राईट. तर प्रत्येक टर्मचं आता बघू आपण, इथे 5 + 2 = 7, 7 + 1 इथे काय येईल, इथे याचं 8 येईल, राईट. आता इथे 4 + 7 = 11, ठीक आहे. ही पॉवर आहे, ही पॉवर आहे, यांची सम करते म्हणजे ही किती आहे, 11. इथे आपण याची हे करू, 3 + 2 = 5, 5 + 1 = 6 येते. आणि इकडे इथे काय आहे, 2 आहे, राईट. मग हायेस्ट काय आहे, हायेस्ट सम किती आहे, 11. सो डिग्री इज व्हॉट, डिग्री इज 11. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. चॅनेलवर जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.